आज 14 मे मी अरुण खोडके शिवचिंतन भाग क्रमांक 1656 सातारा किल्ल्याच्या ईशान्येस 2 मैलावर करंजे या ठिकाणी आलमगीर औरंगजेबाने आपली छावणी टाकली होती. या छावणीचा घेर 2.5 कोसाहून अधिक होता. बादशाही आज्ञेने सर्व छावणीभोवती काटेरी कुंपण घालण्यात आले होते. लवकरच किल्ल्याभोवती सरदारांच्या नेमणुका करण्यात आल्या. किल्ल्याच्या पश्चिमेच्या बाजूस शाहजदा मोहम्मद अज्जम व खुदाबर्द खान, मंगलाई दरवाजा बाजूस तरबियत खान, उत्तर बाजूस मुनीम खान व दक्षिण बाजूस रहुल्ला खान बक्षी व मनसूर खान यांना आपापले तळ टाकण्याचे हुकूम देण्यात आले होते. त्याप्रमाणे सरदारांनी किल्ल्याच्या सर्व बाजूंनी तळ टाकले. यावेळी वेड्यात हजर असणारा मोंगलांचा इतिहासकार साकी मुस्तैद खान लिहितो की बादशाहच्या आज्ञेने तरबियत मीर आतिश आणि मोर्चे बांधण्यास सुरुवात केली. शूर वीरांनी थोड्याच दिवसात डोंगराच्या कुशीपर्यंत मोर्चे नेले. ते अतिशय श्रम करू लागले. प्रचंड आणि अकराळ विकराळ तोफा त्यांनी मोर्चावर चढवल्या. किल्ल्यावर तोफांचा प्रचंड मारा सुरू केला. पण किल्ला काय, पण तेथे 30 गज उंच असा सरळ डोंगरच उभा होता. त्याच्या 6 गज उंचीचे दगडाचे तट बांधले. किल्ल्याच्या तट म्हणजे भिंतच नाही, तो डोंगरच होता. त्यामुळे तोफांच्या माराने त्याच्यावर काहीच परिणाम होईना असे वर्णन सातारा किल्ल्याच्या वेळेला साकी मुस्तैद खान याने करून ठेवले आहे. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.